बायकू तुम्हाला मागच्या वेळी म्हटलं होतं ना मी नवीन काहीतरी माझा ड्रेस बघा नवीन नाहीये जुनाच आहे तो पण महत्वाचं म्हणजे काय त्याच्या आधी मी आलोय पहिला तर मी आहे स्पायडरमॅन. मी विदर्भातल्या एका बाईने मला फोन केला होता. तिचा नवरा तिला खूप छळतो. भेटू दे फक्त तो आता फक्त भेटू दे पाया पडतो ते नागपुरी. अच्छा तो तुम हो ना मस्कूल. अबे एवढा कुठू नको प्राण जाईन खालून. कोण आहेस तू? अबे तू कोण आहे? तिकडे काय म्हणलं तुले म्हणलं तू कोण आहेस तो? मी कोण आहे मग? तुला काय फालतूगिरी आहे? अबे फालतूगिरी तुला जन्माला घातलं तेव्हा झाली. कोणाचं सांग? कोणा सांग तू? मी स्पायडरमॅन. स्पायडरमॅन? हा हा म्हणजे सागर कारंडे. आज स्पायडरमॅन आहे. तेच ते ना. हा तेच ते करणार तर शेवटी तेच आहेस की नाही तू? नाही आज नवीन करणार आहे. नवीन करायचं आज? नवीन करणार आहे. नवीन मला सांग नवीनच्या उलट करून दाखव बरं मला. नवीन नवीन तेच आहे ना म्हणजे करणार तेच आहे तू. आणि नवीन करायचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे. तुला काय येते नवीन? मेरे नसीब इतका मारील ना. अबे नवीन नवीन म्हणजे नवीन काय का तुले? हा कामाचा बोल कामाचा बोल भटकान. तुझं काम तमाम करायला आलोय मी. हा बर झालं आठवण केली. ऑफिस मध्ये तमाम काम पडलेली आहेत. एक काम कर तू एक कार्ड घे आणि माझ्या ऑफिस मध्ये ये मला भेट मग मी तुला सांगतो सविस्तर समजून. अरे काय मला ऑर्डर देतो तू? मग तू कोण आहेस? अरे मी कोळी आहे. नागपूर मध्ये ऑफिस आहे माझं. हा तू कोळी आहेस? हा मग. अरे पण कोळी नागपुरातला कोळी पण तिथे कुठे आहे समुद्र? अरे तेच तर डिमांड आहे ना आमची का आम्हाला आलं विदर्भ समुद्र सहित. समुद्र सहित? हा मग मुंबईचा समुद्र तिकडे कसा देणार? अरे पण गोव्याचा द्या ना त्याच्यात काय एवढं. तो असा एकदम चकाचकाय फॉरेनर घेणारे येतात. आमचे लेकर तिकडे खुश होतील पुरी बघून. गोव्याचा असो नाही तर मुंबईचा असो समुद्र तिकडे कसा नेणार? तुमचा समुद्र तुमच्या जवळच. आम्ही आमचा अलग बांधू. काय समुद्र? हा मग त्याच्यात काय आहे? दोन कुदळे मारल्या काम तमाम. ते काय सुलभ शौचालय आहे. दोन कुदळे मारले की तयार. आणि तिकडे करणार काय तुम्ही? मासेमारी करणार? मासेमारी पागल. आम्ही मिठाचा व्यापार करू तिकडे. अरे कोळी आहात ना आता मिठाचं काय काढलं? भले सांग का इथून समुद्र जर आपण विदर्भात नेला तर तो समुद्र राहणार आहे का? आटून जाणार नाही का उन्हामुळे? पण समुद्र आटला का मीठ काढायचं कचाकच कचाकच वाटायचं लोकांना. तेवढेच मिठाला जागतील लोक. म्हणून तुला म्हणतो हे कार्ड घे माझ्या ऑफिस मध्ये ये नंतर सविस्तर चर्चा करू आपण. घे नाही मी हे कार्ड घेतलं असतं. हा पण ते ठेवायला खिसा नाही. तू लंगोट बी घालत नाहीस का? धुवायला टाकलाय. एकच वापरतो. तू कोण आहेस? मला सारखा मगापासून मारतोय तू? मला असं वागतात का पाहुण्यात बरोबर? मला पाणी तरी विचारलं का कुणी? पाणी पाहिजे तुला? पाणी पाहिजे? पाणी पाहिजे झालं का? अरे विदर्भात येऊन पाण्याची अपेक्षा ठेवणार आहे नो जनता तुम्हाला माफ करणार नाही लक्षात ठेवा. काय कस काय आला इकडे सांग मला? हा स्पायडरमॅन मला आता उडता येत नाही हो. उडता येत नाही? मला काहीच करता येत नाही हो. का म्हणतो बेटा? अहो काय करू जगू की मरू काहीच कळत नाहीये. कुठे तरी जाऊ ना आत्महत्या करतो आता मी. हे बघ आत्महत्या करायची नाही रे. आत्महत्या करायची नाही. देवानं जग किती सुंदर बनवलं पाय. सुंदर अश्विनी मॅडम बनवल्या. सुंदर संजय दादा बनवलाय. ह्या सुंदर सुंदर पोरगी बनवल्या. सूर्यका खुर्ची बघ. तिची खुर्ची बघ? खुर्ची नाही त्याच्या पुढची बघ. आरती बनवली. श्रेया बनवली. हा विशाखा बनवली. सुभेदार बनवली. ती एकच आहे. पण केवढी आहे एकात मावणार नाही म्हणून दोन अलग अलग दिले.
एवढं सुंदर सुंदर जग देवानं बनवलेलं आहे आणि तू आत्महत्या करून राहिला नालायक. एवढं सुंदर सुंदर देवाने बनवलं मग केवढं सुंदर आहे पाय. खूप सुंदर सुंदर बनवलं, सुंदर बनवलं आहे. मग भाऊ कदम होती चूक देवाकडनं कधी कधी. कधी कधी होते ना. हा आणि मग तो कोण कुशल भद्रिके. माझा ना देवावर विश्वासच नाहीये. असं काही नसतं रे देव बिऊ. हे सगळं माणसांना बनवलेलं आहे, सुंदर सुंदर बनवलेलं आहे की नाही. तरी तू तू आत्महत्या करायला निघाला, काय प्रॉब्लेम काय आहे तुला? काय करू मी? हा ओ बायको खूप त्रास देतो मला, खूप त्रास देते. काय करते, काय म्हणते बेटा? अहो पोरगा पतंग उडवायला गेला तर पोराला सांगते मांजा विकत नको घेऊ, तुझ्या बापाच्या अंगातला मांजा भरला आहे. अभी तर बायको आहे ना, बायको आहे ना, ती बोलणारच आहे असं. हा ठीक आहे ना, बायको ते बोलू दे. हा पोरगा पण बोलतो. किती मोठा आहे तो पोरग? 8 वर्षाचा आहे. आठ वर्षाचा पोरग बोलला नाही काय? बोलला नाही 8 वर्षाचा पोरग. मुकाय का ते? तसं नाही, घालून पाडून बोलतो. अच्छा घालून पाडून बोलतो. पतंग उडवताना बोलतो, ए बाबा साल्या ढील दे, नीट जरा ढील दे, असं असं करत बसावं लागतं मला. तू पण काय असे फालतू धंदे करतो यार, चांगला दुसरा धंदा कर ना. मी हा मी काय करू? चायनीजची गाडी टाक. मी काय काम करणार? अबे तो असं क्षण केलं का नूडल्स डायरेक्ट कढईत फ्राय करायचे लगेच वाटायचे. मला एक गोष्ट ना क्युरियोसिटी आहे तुझ्याबद्दल. मला एक गोष्ट सांग, तुला आयुष्यात पहिल्यांदा हे कधी कळलं का आपल्या अंगात हे असे नेट आहे म्हणून? काय सांगू तुम्हाला, अहो लहानपणी मी खूप आळशी होतो. हा अंघोळच करायचो नाही. मग 8 वर्षानंतर पहिल्यांदा अंघोळ केली आणि मी आजारी पडलो. अरे बापरे. मग मला काविळे झाली. अच्छा त्याच्यामुळे झालं काय जाळी? मग मलेरिया झाला. त्याच्यामुळे झाली जाळी? मग टायफॉइड झालं. मग डॉक्टरने मला सलाईन लावलं तर सलाईन मधून रक्त नाही आलं. मग जाळी आली, जाळी जाळी सगळीकडे जाळी जाळी सगळीकडे जाळी आली. अभि चांगला आहे ना. मग अभि चांगला, तुला एक अलग प्रकारची शक्ती भेटली देवाकडून, अलग शक्ती. नाही हो नाही, काही उपयोग नाही त्याचा. कोण रे? बायकोला कधी प्रेमाने जवळ घेता आलंच नाही हो मला. त्या दिवशी म्हटलं तिच्या केसांवरून हात फिरवूया. केसांमध्ये हात घातला, जाळ्या बाहेर पडल्या, सगळा गुत्ता झाला, सुट्टा सुटेला. मग तिला एक झटका, बायको टकली. अरे यार बायको खूप वैतागली, खूप वैतागली. आणि एक दिवस माझी नसबंदी केली. अरे बापरे, म्हणजे आता एकच मुलगा आहे तुम्हाला? इथली इथली नसबंदी केली आहे. इथली पचाक पचाक काय नाही, आता पचाक न फचाक काय नाही. सगळं गेलं माझ्या हातात, होत नव्हतं तेवढं सगळं गेलं. अरे 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 अरे, आता काय करू मी? माझ्या जगण्याला अर्थ नाही हो, मी आत्महत्या करतो जाऊन. अरे नाही नाही नाही, अरे मी तू आत्महत्या करू नको साहेब. काय साहेब, तुझ्याकडे पाहून आम्ही जगतो रे, तुझ्याकडून प्रेरणा मिळते आम्हाला. माझ्यामुळे? मग काय तर, अबे पहिले मी पण शेतकरी होतो, पण मला सांग, मी असं आत्महत्या करायला निघालो होतो, म्हणजे असा मी फास्ट बीस लटकवला. पण तेवढ्यात तुम्हाला सांगतो, सुरेखाबाईच्या ढोलकीचे सूर माझ्या कानात पडले. मी म्हटलं आत्महत्या करायच्या आधी एकदा त्यांची लावणी पाहून मग आत्महत्या करू, म्हणून लावणी पाहायला गेलो आणि मस्त माझं फ्रेश होऊन आलो आणि परत पाहतो तर त्याच फासावर ना कोळ्यानं जाळं विणलं होतं. मी म्हटलं यार हॅकन त्याला फेकून गेलं, सगळं काकून साफसूप केलं, तेवढ्यात मला भूक लागली. मी म्हटलं आता जेवण खावून करावं आणि मग आत्महत्या करावं. मग मी मस्त जेवण खावून केली, एक ढुलकी काढली आणि मग परत आत्महत्या केली फ्रेश मूडमध्ये. तर परत त्या कोळ्यांना का जाळं विणलं होतं तिकडे? मी म्हटलं राग आला म्हणले, विचारही केला मॅम. मी म्हटलं एवढंसा जीव त्याचं घर आपण दोनदा उद्ध्वस्त केलं यार, तरी यानं हिमतीनं बनवलंय. म्हणून सांगतो त्या किड्यापासून मी शिकलो आणि माझ्या डोक्यात जो आत्महत्या करण्याचा किडा आला होता तो फार दूर निघून गेला. म्हणजे हे कोळी आपल्याला शिकवतात. मला सांग, लोक संकटात आले की आत्महत्या करतात की नाही? आता कोळ्याला काही संकट नसतील का? कोळ्याला पण लय संकट आहेत. पण कोळ्यानं आत्महत्या केली असं कधी ऐकलं आपण?
नाही 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 त्याच्या काय बोटी डुबत नाहीत, काय बोटी डुबतात, पण तुमच्यापासून तेच आम्ही प्रेरणा घेतलेली आहे. म्हणून तुला सांगतो का, हा कोळ्याचा ड्रेस घालून मी विदर्भात राहून शेती करतो. आणि जे जे लोक आत्महत्या करायला जातात त्यांना मी थांबवतो. आतापर्यंत मी 100 लोकांना आत्महत्या करण्यापासून थांबवलेलं आहे आणि तू 101 वा आहेस. म्हणून तुलाही सांगतो आणि तुम्हाला सांगतो, किती संकट आले, काही आले, काही करा, पण आत्महत्या करू नका. काय करणार आत्महत्या?